सर्वांना मी विनंती करतो, सोलापूरमध्ये जसं आपण पाहतोय की वेगवेगळे 39 कंटेनमेंट झोन किंवा ज्या भागामध्ये केसेस आढळून आले आहेत ते आहे, आणि त्यामुळे केंद्र शासनाने आरोग्य सेतू नावाचं जे ॲप केलेलं आहे ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या, किंबहुना आपला जिल्हा हा रेड झोन मध्ये आहे, रेड झोन मध्ये हे ॲप्लिकेशन आपल्या याच्यावर असणं बंधनकारक आहे। हे आपल्याला कल्पना देतं की आपल्या जवळपास कोणी कोविड पॉझिटिव्ह आहे का, हे आपली आरोग्याची मॉनिटरिंग करतं किंवा संनियंत्रण करतं आणि ते आपण दिलेल्या माहितीच्या आधारेच होतं, त्याच्यामुळे आपण हे ताबडतोब डाउनलोड करून घेतलं पाहिजे आणि आपण स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवलं पाहिजे। हेच आपण जेव्हा डाउनलोड करा तेव्हा आपला ब्लूटूथ आणि मोबाईल डाटा आपला तिथला चालू असला पाहिजे, म्हणजे इतरांना त्याच्या बाबतीत माहिती मिळेल आणि तुम्हाला इतरांच्या बाबतीत माहिती मिळेल। सो माझी सर्व सोलापूरकरांना आग्रहाची विनंती आहे की आरोग्य सेतू ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याचा वापर वाढवा। एक अजून मी आवाहन करू इच्छितो, जसं मी बोललो की ज्येष्ठ नागरिक याच्यासाठी जास्त व्हल्नरेबल किंवा त्यांना हा रोग व्हायची शक्यता जास्त, जीव घेणं व्हायची शक्यता, आपल्या जवळपासच्या घरामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांची मदत करा, त्यांना काही आवश्यक गोष्टी लागत असतील जसं की मेडिसिन किंवा काही खाय प्यायचे वस्तू तर आपला शेजार धर्म पाळा, त्यांना मदत करा, त्यांच्या घरी ते साहित्य पोचवा, किंवा एखादा अपंग आपल्याला माहीत असेल आपल्या जवळपास राहत असेल त्याची काही अडचण असेल त्याला मदत करा। कोविड हा मानवतेच्या विरुद्ध आणि कोविडचा लढा चालू आहे, आपला माणुसकीचा धर्म दाखवण्याचा हाच हीच योग्य वेळ आहे आणि ती वेळेचा आपण पुरेपूर वापर करा, गरजूंना मदत करा आणि सुरक्षित राहा।